गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ पडतोय. महामंडळातून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे आणि लवकरच यावर निर्णय घेऊन महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाणार आहे असं मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. माफ करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे आणि लवकरच यावर निर्णय घेऊन महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार असल्याचं मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वाशिम मध्ये बोलताना व्यक्त केलंय. या बाबतीमध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. परत पुढच्या आठवड्यामध्ये या संबंधित आत्ता जी कर्जमाफीची घोषणा झालेली त्या कर्जमाफीमध्ये महामंडळाने वितरित केलेलं जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांसाठीचं ते कर्जही माफ व्हावं याच्या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी पुढच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करणार. तुम्ही जे म्हणताय जे शेतकऱ्यांना कर्ज गेलेले ते तर जशी सामान्य शेतकऱ्यांची माफी झाली तशी यांची पण व्हायला पाहिजे. या भूमिकेचा मी स्वतः सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून आहे. ही सर्व महामंडळं सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येतात. त्या बाबतीत मी नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून याबाबत मी निर्णय करून घेईल असं मला खात्री आहे.